विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा। विठू माऊली तू माऊली जगाची। नमस्कार मित्रांनो, आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या भटकंती सह्याद्रीसमूह यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि पांडुरंगाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन आजच्या भटकंतीला आपण सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला संतांची पावनभूमी म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत अनेक थोर संत होऊन गेले, त्यापैकी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे महाराष्ट्रातले थोर संत आहेत। आजच्या भटकंतीमध्ये आपण जाणार आहोत आदिशक्ती मुक्ताबाईच्या दर्शनासाठी। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुक्ताईनगर येथे मुक्ताबाईचे समाधी मंदिर आहे, मात्र आपण आज त्या ठिकाणी न जाता मी तुम्हाला ज्या ठिकाणी मुक्ताबाई ह्या गुप्त झाल्या त्या ठिकाणाच्या भटकंतीसाठी घेऊन जाणार आहेत आणि ते ठिकाण म्हणजे मेहून। या ठिकाणी तापी तीरावर मुक्ताबाईचे गुप्त ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे मेहून या गावाकडे जाणारं प्रवेशद्वार आहे आणि तिथं समोरच आपल्याला चांगदेवाचे सुद्धा मंदिर आहे, तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज आपण बघूया मुक्ताबाईचं दर्शन घेऊया आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूया। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा नागपूर मुंबई महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावरूनच या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे। अखिल मानवजातीला उतार्थ करण्यास समर्थ असलेल्या निष्कलंक आत्मज्ञान मूर्ती अशा संत विभूतींपैकी भरतखंडात किंबहुना त्रिलोकात ज्यांचा कीर्तिध्वज उज्ज्वलतेने फडकतो आहे अशा छिद्रत्नात प्रामुख्याने गणना होते ती महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाईत ज्यांचे नाव अग्रस्थानी घेण्यात येते असे श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान काका आणि श्री संत आदिशक्ती मुक्ताई होय। श्री संत मुक्ताबाईंनी आपले बंधू तथा लाडका शिष्य चांगदेव महाराजांप्रमाणे संजीवन समाधी घेतली नसून त्या वैशाख वद्य निर्मदशमी शके 1219 सन 1297 मध्यान्ह काळी श्री संत नामदेवकृत समाधी प्रकरणामध्ये वर्णिलेल्या अभंगानुरूप षटसंकेत खुणांनी युक्त व दिशानिर्देशित गुप्तस्थानी म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील प्राचीन ग्राम नाम असलेले महत्नगर त्याचेच नामांतरित निर्वाचित नाम म्हणजेच श्री क्षेत्र मेहून येथे आपले आराध्य दैवत श्री सोमेश्वर भगवान यांच्या सानिध्यात समोरच तापीतिरी या गुप्त झाल्या आदिशक्ती मुक्ताईचे हेच मूळ गुप्तस्थान आहे असा उल्लेख नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात केलेला आहे।
अडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, वैकुंठी लक्षघंटा वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपासर, एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली, गेले निवारुनी आकाश आबुट नाम म्हणे कोठे मुक्ताबाई। मित्रांनो, आताच आपण मिहून या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हे तापी नदीचं पात्र आहे आणि ह्याच ठिकाणी ज्यावेळेस वीज कडाडली होती त्या वेळेस ह्या ठिकाणी मुक्ताबाई या गुप्त झाल्या आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हे ते मंदिर आहे। आज रोजी मंदिर पूर्णपणे दबलेलं आहे खाली, पण नवीन मंदिर मी तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत सुंदर मुक्ताबाईची मूर्ती आहे आणि आपल्याला अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य तापी नदीचं या ठिकाणी दिसत आहे। खूप सुंदर ठिकाण आहे हे मिळून म्हणून ज्या ठिकाणी मुक्ताबाई ज्या आदिशक्ती मुक्ताबाई ह्या गुप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणाला आज आपण भेट दिलेल्या आहेत। या ठिकाणी अजून सोमेश्वराचं मंदिर सुद्धा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आणि परिसर सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि गाव वगैरे काहीच नाही, एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मिळून येथील आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर आहे। तर अवश्य तुम्ही या मंदिराला एक वेळ नक्की भेट द्या। संत नामदेव महाराजांनी समाधीपर प्रकरणामध्ये अतिशय सविस्तररित्या खुलासा केलेला आहे, त्यावर आधारित स्वचरित्र अभंग असा आहे की मुक्ताबाई गुप्त असताना अभंगात सहा खुणा, योगी यांचे तापी तीर, तिरी ग्राम महत्न नगर, पुरातन सोमेश्वर तप करी योगेश्वर, रामबाणाचे पश्चिमेसी मुक्ता गुप्तस्थान प्रकाशी। गुप्तस्थानाच्या सहा संकेत खुणा सांगितलेल्या आहे, त्यानुसार तापीतीर योगी यांचे तापीतीर म्हणजेच तीरावर जागोजागी योगी जपी तपी यांचे वास्तव्य असलेले तीर। तिसरे तापी तीरावरच महत्नगर नावाचे गाव, त्या गावी पुरातन काळापासून श्री भगवान सोमेश्वराचे वास्तव्य म्हणजे पुरातन असे शिव मंदिर, मार्कंडे ऋषींची तपोभूमी आणि हे मुक्ताई गुप्तस्थान नेमके कोठे आहे हे दाखवण्याकरिता प्राचीन काळी श्री परशुरामाने मारलेल्या बाणाची संकेत खून ही दिशानिर्देशिकाकरिता सांगितलेली सहा संकेत खून आहे। या संकेत खुणाच्या पश्चिम दिशेस हे मुक्ताई गुप्तस्थान आहे, असे हे षटखुणा संपन्न मुक्ताई गुप्तस्थान आहे। जसे भगवंत षडगुण संपन्न आहेत तसेच मुक्ताई गुप्तस्थान हे षटखुणांनी संपन्न आहे। माझं नाव रामराव सदाशिव पाटील, मुक्काम केरळी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। इथला मी रहिवासी असून 1967 पासून इथे मिळूनला मुक्ताबाईच्या सेवेला आलेला आहो। मुक्ताबाईचे जरी दोन ठिकाणं असले तरी नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे कोथळी ही त्या अभंगामध्ये बसत नाही आणि कोथळीकरता ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात किंवा कथा सांगितल्या जातात त्या अभंगात नाही आणि अभंगात जे आहे ते कोथळीत नाही। मेहुलला मात्र नामदेव महाराजांच्या अभंगात अभंगानुरूप संशोधन करून हे मेहून मुक्ताबाईचं गुप्तस्थान शोधलेलं आहे। पहिल्यांदा चाळीसगावचे बळीरामबुवा यांनी एकदा या स्थानाचं 1923 संशोधन केलं, त्यांना सहकारी म्हणून गोविंदबुवा उत्रांकर त्यांचे चिरंजीव हे नातू असतील, ते पण विठ्ठलबुवा ते पण त्यांच्या साथीला इथे आले।
त्याच्यानंतर 1928 बंकटस्वामींनी संशोधन केलं. संशोधनकर्ते होते रामभाऊ टोपले नेवासेकर. अभंगाच्या आधारे शोध घेतला. आज ते पाण्यात मंदिर आहे, तिथं एक तुळशी वृंदावन बांधून ठेवलेलं होतं. मग ते तुळशी वृंदावन, त्याच्यानंतर खानाखुना बघितल्या. मुक्ताबाई गुप्त स्थानाकरता 6 संकेत खुदा सांगितलेले आहेत. 1 तापीची तिरी महद ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन, तेथे परशुरामे मारियेला बांध पाहती पुरातन पश्चिमे. तापी तीरावर महत्नगर नावाचं गाव आणि पुरातन सोमेश्वराचं वास्तव्य किंवा पुरातन मंदिर. योगियांचे तापी तीर म्हणजे आजही जर पाहिलं तर या तापी तीराला या एरियामध्ये चांगदेवला चांगदेव महाराज तपश्चर्या केली. इथं मार्कंडे ऋषीने तपश्चर्या केलेली आहे. खाली बांगल ऋषीचं ठिकाण आहे. धरणाच्या खालून उधळीला उद्दालकाचं मंदिर आहे. आजही आहे ते तर तापीच्या तीरावर. असं हे योगियांचं तापी तीर आणि पुरातन सोमेश्वर हे एकच असं ठिकाण आहे. आणि नाम चांगदेव महाराजांनी अशी मेख मारल्यासारखा ज्ञानबाची मेख. तेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णाबरोबर मुक्ताबाईचं जे ठिकाण सांगितलेलं आहे तिथे तापी आणि पूर्णा बरोबर वाहते. चांगदेवला संगम झाला आणि धीरे धीरे ते अजून काही एवढ्या मिसळलेल्या नाही. आणि इथे पुरातन असं सोमेश्वराचं मंदिरही पण आहे. याचा उल्लेख स्कंदपुराणात पण आहे. जशी मार्कंडेयांची तपोभूमी आहे तसंच मार्कंडे ऋषीचा जन्म पण इथे झालेला आहे. म्हणजे नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये जेवढे उल्लेख आहेत किंवा तेथे परशुरामे मारियेला बांध पाहती पुरातन पश्चिमे, त्याच एरियामध्ये परशुरामांनी बांध मारलेला आहे त्या बांधकुनीच्या पश्चिमेला हे ठिकाण आहे. दिशाभूल करण्याकरता तिकडच्या लोकांनी बांध दाखवला पश्चिमेला, परंतु बांध दाखवण्याचं काम नाही. नामदेव महाराज विचारतात देवांना, नामा म्हणे देवा जाता तातडीने पुढे स्थळ कोणने नेले. काय विचारलं? स्थान विचारलं. बघ ते बांध सांगतील का? बांध एवढा करता सांगितलं दिशानिर्देशाकरता, किंवा तिथं असा बांध आहे त्याच्या पश्चिमेला मुक्ताबाईचं गुप्त स्थान. म्हणजे नामदेव महाराजांच्या अभंगानुरूप हे स्थान मुक्ताईचं आहे. आणि प्रत्यक्ष इथे आल्यानंतरही त्याचे उद्गार हेच निघतात की खरं ठिकाण हेच आहे. पळ पाणी वेगळे करी राजहंस अवनीवरी किंवा धरणीवरी, दूध मिश्रित पाणी, पाणी मिश्रित दूध हे जर वेगळं करायचं असलं तर राजहंस नावाचा पक्षी हे वेगळं करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. तसं खरे मुक्ताईचे गुप्त स्थान, खरे खोटे गुप्त स्थान वेगळे करी नामा अभंग साचारी. खरं कोणतं आणि खोटं कोणतं याचा जर तुम्हाला पाहायचं असेल पडताळा तर नामदेव महाराजांची अभंग पहा, म्हणजे तुम्हाला खरं खोटं कळेल. मित्रांनो, आताच आपण आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई यांचं जे गुप्तस्थान आहे त्या ठिकाणी मेहून या ठिकाणचं जे गुप्तस्थान आहे त्या ठिकाणचं माझ्या पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसत आहे ते मुक्ताबाईचं मंदिर आहे. ह्या ठिकाण थोडंसं पर्यटकांपासून आणि भक्तांपासूनसुद्धा आज रोजी अपरिचित आहे, थोडंसं आतमध्ये आहे हे ठिकाण. तरी तुम्ही या ठिकाणी कसं येऊ शकता याची माहिती नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, ती फॉलो करून तुम्ही हे जे मूळ स्थान आहे मुक्ताबाईचं त्या स्थानाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. अत्यंत सुंदर मंदिर आहे. आत्ताच या ठिकाणी असा जोरदार असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती निसर्गरम्य वातावरण या ठिकाणचं आहे आणि संपूर्णपणे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. माझ्यासमोर
सोमेश्वराचं प्राचीन मंदिर आहे त्याचा उल्लेख, जसं या ठिकाणचे जे महंत आहे त्यांनी सांगितलं की स्कंद पुराणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, ते मंदिर या ठिकाणी आहे. आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांचं मूळ गुप्त स्थान या ठिकाणी आहे. तर तुम्ही या ठिकाणाला अजिबात भेट द्यायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन त्याच्यावरती क्लिक करा. चला तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.